नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. आपण जर शुभ कार्याला जात असेल तर असं होतं ना की ते कार्य होत नाही, काही ना काही बाधा येतात आणि लगातार आपण विचार करत असतो की मी काही करायला गेली की मध्ये माझं आडवी येणार या कोणीतरी मला टोकणार या माझं कामच होत नाही. खूप जणांची लगातार हीच कंप्लेंट असते की ताई, काम शुभ होण्यासाठी कोणतंही काम करायला जा, एक्झामला जा, इंटरव्ह्यूला जा, नवीन काही शॉपिंग करायची आहे, कसली खरेदी आहे, कोणतंही काम असं तुमचं, कोणी ना कोणी तुम्हाला मध्ये अडवतं. या तर ते तुमचं बॅडलक म्हणा की तुमच्या स्वतःच्या हॉरोस्कोप म्हणजे तुमच्या कुंडलीनुसारही तुमच्या कामामध्ये अडथळे येत असेल. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? जर आपल्या कामांमध्ये लगातार अडथळे येत असेल तर आपल्याला दोन विलायची घ्यायची आहे. जसं तुम्ही आता घराच्या बाहेर निघणार आहे, त्यानंतर आंघोळ वगैरे करून स्वच्छ देवघरामध्ये दोन विलायची घ्यायचं, बसायचं आणि श्रीम श्रीम श्रीम, लक्ष्मीचा बीज मंत्र आहे, श्रीम 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 तीन वेळा म्हणायचा या 11 वेळ म्हणू शकता. भगवान विष्णू आणि लक्ष्मी माताचं स्मरण करत तुम्हाला बाहेर निघायचं आहे. पण जेव्हा तुम्ही बाहेर निघणार त्याच्या आधी ती विलायची तुम्हाला खाऊन घ्यायची आहे, प्रसाद म्हणून तुम्ही खाऊन घ्यायची आणि माता लक्ष्मी विष्णू भगवानांना प्रार्थना करायची की माझं शुभ कार्य होऊ दे. बघा, सत्यनारायणची पूजा घरी का केली जाते? सत्यनारायण, सत्य म्हणजे विजय, सत्यावर विजय मिळवणं. मग आपण आपल्या घरात विष्णू भगवानांचा फोटो ठेवतो, लक्ष्मी मातेची गणपतीची सेवा करतो ना. मग तशाच प्रकारे आपल्याला आपले शुभ कार्य होण्यासाठी, कोणतंही काम होण्यासाठी तुम्ही दोन विलायची घेऊन हा बीज मंत्र म्हटल्याने तुमची कामं होणं सुरू होतील. पण लक्षात घ्या, कोणी जर माणसाने टोकलं, मांजर गेली तर खूप जण म्हणतात अपशकून आहे, असं काही नसतं. मी या गोष्टींना मानत नाही, मी खूप प्रॅक्टिकली ॲस्ट्रॉलॉजर आहे. ती मांजर आहे बिचारी, तो प्राणी आहे, तो जात आहे, त्याला काय पडली आहे तुमची, तुमचं काम अडवण्यासाठी, असं नसतं. आणि काही माणसं जे आपल्याला रस्त्याने भेटतात त्यांना सवय असते विचारायची कुठे चालले काय चालले, तर सगळं ईश्वरावर सोडून द्यायचं. तुमच्या नशिबात असेल तर ते तुम्हाला मिळेल, नसेल तर येऊनही वापस जाईल. म्हणून काही गोष्टी मी डेस्टिनीवर सोडत असते. म्हणून प्रॅक्टिकली अध्यात्म करा, मेहनतीवर विश्वास ठेवा आणि सगळ्यात मेन म्हणजे स्वतः समाधानी राहा. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.